बीडमध्ये एक अनोखा लग्न सोहळा पार पडलाय. बघूया काय आहे या लग्नाची खास बात. तुम्ही लग्न सोहळे अनेक पाहिले असतील, मात्र या लग्न सोहळ्याची गोष्ट काहीशी वेगळी आहे. लग्नाच्या मंडपात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची तपासणी करण्यात येते. इथं कुठल्या संस्थेनं या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं असेल असं तुम्हाला वाटेल, मात्र वधूवरांच्या कुटुंबियांनीच हा निर्णय घेतला. बीडच्या अंबादास जाधव यांची कन्या डॉक्टर रोहिणी हिचा विवाह जालना इथल्या डॉक्टर योगेश पडोळ यांच्याशी ठरला. जाधव कुटुंबात मुलं, मुली, सुना, जावई मिळून 10 डॉक्टर आहेत. मुलीच्या लग्नात घरच्या सर्व डॉक्टर मंडळींनी लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची आरोग्य तपासणी करावी असा निर्णय घेतला. नववधू वरासह दोन्ही कुटुंबाचा याला पाठिंबा लागला. त्यानुसार मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी वऱ्हाडी मंडळींची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. व्यवस्थित आरोग्य सेवा देऊन त्यांना त्यांच्या तब्येतीची त्यांना माहिती देणं आणि आरोग्य तपासणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे आपण आरोग्य शिबिर ठेवलं आहे. यामधून त्यांचे जे पण काही प्राथमिक आजार आहेत ते आपण माहिती करून घेऊन त्यांना त्याच्यावर उपचार देऊन आणि त्यांना योग्य तो सल्ला द्यायचा, त्या जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याची जेणेकरून पूर्ण काळजी घेता यावी आणि जो आहे तो उपचार घेता येईल असं आमचा हेतू. वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्य तपासणीसह या ठिकाणी विविध सामाजिक संदेशही देण्यात आले. वृक्ष संवर्धन, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि पाणी वाचवा असे संदेश या सोहळ्यात लावण्यात आले होते. हे अनोखं आणि हटके लग्न पाहून वऱ्हाडी मंडळी ही भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. गरजू वराड्यांची आरोग्य तपासणी पण आहे. मी पप्पाला म्हटलं की पप्पा मला लग्नाला जायचं आहे. मी पप्पाला खूप हट्ट केला. मला पप्पानी लग्नाला आणलं व इथं तपासणी ते बघून मला खूप अभिमान वाटला. आमची आरोग्य तपासणी झाली. इथे डॉक्टरांनी खूप समजून सांगितलं. कोण होतं तपासणी करण्यासाठी? योगेश डॉक्टर. डॉक्टर योगेशने आमची तपासणी केली. त्यांनी सांगितलं आरोग्याची काळजी घ्यायची, पाल्या भाज्या खायच्या. चक्कर येत होती म्हणून त्याच्यामुळे दाखवलं होतं. लग्न सोहळ्यात बडेजावपणा, पैशांची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. मात्र बोहल्यावर चढण्याआधी रोहिणी जाधव आणि योगेश पडोळ या डॉक्टरांनी मंडपात राबवलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य तसंच कौतुकास्पद म्हणावा लागेल. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.